महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सवळत 12 इथं सालाबादाप्रमाणे याही वर्षी हरिहर मंदिर नागोबा महाराज व शालिवस्ताद बाबा उर्सानिमित्त जंगी कुस्त्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। दिनांक 8 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 1 वाजता कुस्तीच्या स्पर्धेला सुरुवात झाली। कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी चेअरमन पंजाबराव देशमुख हे होते, तर कार्यक्रमाचे उद्घाटक सावळत 12 येथील जय कालंका देवी, शिक्षण संस्था अध्यक्ष भाऊराव लक्ष्मण कोलते व नारायण कोलते, माजी सभापती चुनीलाल चव्हाण, डॉक्टर पांडे, विठ्ठलराव देशमुख, मुकुंदा मानकर, संजय राजपूत, मेहताब तडवी, किसन सूर्यवंशी व प्रमोद काळे हे होते। कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माजी सरपंच मोहम्मद लुकमान यांनी आखाड्यावरती श्रीफळ फोडून केलं। यावेळेस गावातील अनेक मान्यवर व पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते। सर्वप्रथम वयोगट 7 ते 14 वयोगटातील कुस्त्यांनी सुरुवात झाली। या वयोगटातील सावळत 12 व पंचक्रोशीतील अनेक पहिलवान यांनी सहभाग घेऊन आपली कसरत व मेहनत दाखवून दिली व विजयी पहिलवानांना रोख पारितोषिक, डावपेच आखले जातात याची प्रचिती प्रेक्षकांना आली। जळगाव, औरंगाबाद, जालना, धुळे, नगर व बुलढाणा या जिल्ह्यातील अनेक मातब्बर पहिलवानांनी आपली कसरत पणाला लावून डावपेच आखून दिलखुलास कुस्त्यांचा डाव खेळला। शेवटची कुस्ती संदीप पहलवान बुलढाणा व परिवहन पहलवान जळगाव यांच्यामध्ये चुरशीचा सामना होऊन परवीन पहलवान यांनी ही कुस्ती जिंकली। त्यावेळेस सावळत 12 येथील कुस्तीचे आखाडे गाजवणारे यशवंत पहलवान व इतर मान्यवरांच्या हस्ते त्यांना पारितोषिक व रोख रक्कम देण्यात आली। या स्पर्धेसाठी पंच म्हणून किसन सूर्यवंशी, डॉक्टर जफर सय्यद, प्रमोद काळे, मोहम्मद फिरोज, शेख मेहबूब, जलील खान, युसुफ पठाण व युवा नेतृत्व दीपक चव्हाण, मोहम्मद तालीब, मोहम्मद आरिफ यांनी उत्तमरित्या काम पाहिलं। यावेळेस परिसरातील आजी माजी सरपंच, चेअरमन, नगरसेवक, उपसरपंच, माजी जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, पंचक्रोशीतील कुस्तीप्रेमी व वर्तमानपत्राचे पत्रकार बंधू व तरुण मित्रमंडळी उपस्थित होते। उर्ससाठी लागणारा बंदोबस्त फर्दापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमोडे यांच्या आदेशानं सावळत 12 पोलीस चौकीचे बीट जमादार मीरखा तडवी व अंमलदार शिवदास गोपाल यांनी दोन्ही ठिकाणी चोख बंदोबस्त दिला। कुस्ती क्रीडांगणासाठी जागा कैलासवासी लक्ष्मणराव भीमराव कोलते पाटील वरिष्ठ महाविद्यालय यांच्या क्रीडांगणावर कुस्तीच्या स्पर्धा पार पडल्या, याचे पंजाबराव देशमुख यांनी आभार मानले। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रहीम पठाण, सोयगाव, औरंगाबाद।